आसामच्या तंटामुक्त अध्यक्षपदी राजेंद्र चौगुले यांची निवड, दोघांची माघार तर दिलेल्या मुदतीनंतर आलेला एक अर्ज फेटाळला. उमळवाड येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र भूपाल चौगुले यांची आज घेण्यात आलेल्या गावसभेत एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया कर्वे होत्या. निवडीनंतर ग्रामपंचायत व त्यांच्या समर्थकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या गावसभेत प्रारंभी ग्रामविकास अधिकारी बी एल जाधव यांनी मागील प्रोसिडिंग वाचन केलं. त्यानंतर गावातील विकास कामांचा आढावा व रोजगार हमी योजनेतून लेबरचं बजेट मंजूर आदी विषयांवर चर्चा झाली. शेवटी तंटामुक्त अध्यक्ष निवड करण्याबाबत आलेल्या अर्जाचं वाचन करण्यात आलं. राजेंद्र चौगुले, दांडलिंग माने, रामचंद्र कोळी, दीपक कांबळे या 4 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. पैकी रामचंद्र कोळी यांनी तासापूर्वी तर निवडीच्या काही क्षणापूर्वी दांडलिंग माने यांनी राजेंद्र चौगुले यांना पाठिंबा देत ते आमच्या शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यामुळे मी अर्ज माघारी घेत असल्याचं सांगितलं. तर दीपक कांबळे यांचा अर्ज नियमाप्रमाणे 3 दिवस आधी न आल्यानं सरपंच छाया कर्वे यांनी हा अर्ज फेटाळून लावला व राजेंद्र चौगुले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. निवडीनंतर चौगुले समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली. यावेळी उपसरपंच सुहास तिवडे, गटनेते विद्याधर कर्वे, मिलिंद मगदूम, महावीर कर्वे, मंगेश चौगुले, अशोक कोरे, शामराव कुऱ्हाडे, सुनील मालगावे, दानाप्पा मगदूम, रेवंस चौगुले, ग्रामपंचायत सदस्य अनिता कांबळे, बापू कांबळे, अल्का कामांना, अमोस मिसाळ, सीमा ठोंबरे, अनिल दनाणे, सुप्रिया कांबळे, मनोज चौगुले, भक्ती गोटखिंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.